14 से 14 जिंकलो म्हणजे माझा फराव व्हायचं नव्हता. मी एका निवडणुकीत माझा फराव झाला. त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा फराव कलकत्त्याच्या एका माणसाने केला आणि ते नववेच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर VCCIचा अध्यक्ष झालोच पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तमरावांनी आपलं काम जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे. पराभव होतो ज्याचा उल्लेख जयंतरावांनी या ठिकाणी केला. माझ्या आयुष्यात एकदम पराभव मी पाहिला. मी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या 14 निवडणुका लढलो. 14 से 14 जिंकलो म्हणजे माझा पराभव व्हायचा नव्हता. पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती. ती निवडणूक होती क्रिकेटची. क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो. नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया VCI त्याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकत्त्याच्या एका माणसाने केला. माझ्या डोक्याची वाव होती पण नववेच व्हायचं नाही हे संस्कार आमच्या लोकांच्याच आहे आणि ते नववेच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर VCCIचा अध्यक्ष झालोच पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो. आणि सांगायचं तात्पर्य असं धीर स्वतःचं नाही, काम स्वतःचं नाही, लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही स्वतःची नाही, अखंड कष्ट करायचे जे साफं असतं लोक त्याची नोंद घेतात. उत्तमराव तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही संस्था उत्तम चालवतात, तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात, तुम्ही साखर कारखाने चांगले चालवतात. माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीशी शक्ती उभी करतील आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय आमचे अनेक सहकारी तुमच्यावरून अखंड भरणार राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.